हा बघा, हा वासरू सकाळपासून शेतामध्ये धावते ती नाही, आणि हो मधीन मधीन नुसतं शेतात येते धावायला. काय माहिती झालं शेता बिता लावायचे आहेत काय. आज या साईडची लावणी आहे, इथं मूठ खाण्याची सुरुवात झालेली आहे. पण काय रे आज एवढीच माणसा, आज माणसाही धोका दिला. काल बघितली 10 माणसं होती, आज 3च माणसं दिसतात. बाई कसा होता लावून गेली कुठं माणसा. जास्त मजुरी भेटली वाटते तिकडे, दुसरीकडे जास्त मजुरी भेटली तिकडे गेली वाटते. आत्ता शिवाय बघा एवढं सात झालंय तिकाना, एवढा मोठा शेत घेऊन हे शेत लावायचे आहेत तिकडं वाईत बाजूला ती लावायचे आहेत, कधी होणार. नमस्कार मंडळी, तर आपल्या आज शेत लावणीच्या 3ऱ्या दिवसाला सुरुवात होत आहे. आणि आलेलो आपण बोललेलो त्या साईडची लावणी झाली, या बाजूची लावणी होती. तर इकडं बघा लावून सुरुवात, आता मेन म्हणजे मूठ खणायला सुरुवात झाली आहे. आव्हान खणतात मूठ बांधणीनंतर या आपलं सगळ्याकडं शेतांना उडवून नंतर ती लावायची अशी पद्धत असते आमच्याकडं. तर ती आता चालू आहे आणि आज माणसाही धोका दिला. 3च माणसं आली, 10 माणसं नाही 3 माणसं आली. तर एवढं सगळं हवंच आहे आज भाई, माणसं आता हाणायला जावायला लागेल आणि हे वरत करायला लागेल. तर चला बघूया आजची लावणी कशी होत आहे. आज बरीच मजा मस्ती बघायला भेटेल तुम्हाला. असे खणली तर पहिले साफ धुवून घ्यावं लागते त्याला. कार धुतान नवीन माणूस आहे वाटतं यो, असा कसं तुला माहिती पाहिजे भाई. तर मी तुम्हाला सांगते का धुतान ते बॅग भेटत बघा. यो मूठ असं खणला, एक असा खणला जातोय, नंतर घेतला का बांधायचा असा आणि असा बांधला काय. हा धुतात कारण याची मुलं साप धुवायला लागतात, माती त्याला चिटकलेली असते, ती सगळी साप मुलं अशी धुवून मग ती दुसऱ्या शेतामध्ये आपल्याला लावता येतात. कारण ती माती चिटकली असते त्याच्यामुळं नंतर आपण जिथं लावतो तिथं मुलांची नीट वाढ होत नाही. त्याच्यामुळं खणल्यानंतर साप धुवून बांधून घ्यायला लागतात आणि मग आपण ते दुसऱ्या शेतामध्ये लावतो. तर असा याचा प्रकार आहे. चला बघूया आजची लावणी. धबाधूप असा करत धुवतान बघा. पहिले माणसं आपण घेऊन येऊ त्याला, 3 माणसांना काही जमत नाही आपल्याला. इथलं सगळं मूठ उचलून घेतलं, खाण्याला परत जोडले. पप्पा पण आता लागलाय सुरुवात. इकडं 2 माणसं आता वाढली, 3रा माणूस बांधावरची मजा बघतय यावाचा तर तिथनं बघतय. इथं शेत लावणी चालू आहे आणि हा जो बघा तिथं दिसतंय हा मेन रोड आहे जो आपल्या करंजा जेटीवर जातो. इथून बघितलात तर हा बघा रोणागिरी मंदिर बरोबर, हा बघा रोणागिरी मंदिर आहे. रोणागिरीच्या मागून जो रोड येतो तो पाठीमागून असा करंजा जेटीला जातो.
आणि त्याच्या बाजूलाच आपली ही शेती लावणी चालू आहे. बघा आत्ता आमचा चहा नाश्ता आलेला आहे. चहा नाश्ता बघा काकी घेऊन आली आणि जितू आता घेऊ मचा का सगळेच आता आले. मानस पण आला. मानसला आज सुट्टी दिली शालेंची. इथं टेपा ओके हे आताला चहा पिवायला मंडळी. अरे राजा आम्ही मिळलो असतो. आम्ही मिळलो असतो रिक्षा ते बघा. आता माणूस मोठ बाहेर काढते शेतात ना. इकडं बांधावर ठेवलंय बघ. मी मगाशी काढलं एवढं तर आता माणूसने ठेवलं. इथं पण काढलं. आता तो बाहेर काढून घेते तोपर्यंत मी सगळे मोठ त्या बाजूच्या शेतात वाहून घेते. इकडं पण टाकायला लागतील. इथं टाकायला लागतील. तिकडं एक बाजूला आहे पाठीमागे जायचं तर तिकडं पण न्यायचे तर आपल्या शेत तिकडं घेऊन जाते. पण एवढं वजन घेऊन कुठे चाललास तू? एवढा मी व्हिडिओ काढायसाठी आलो होतो. ब्लॉगर बघा व्हिडिओ काढायसाठी काच बोलवला होता. आलाय काम पण करताय. त्याला आम्ही जुडवलंय ना. स्वतःहून काम करतोय असा काय नाही विषय. बघा किती घाम घालाय त्यांनी मेहनत. यांनी तुम्हाला कधी शेतावरच जेवण खायला बोलवलं तर येऊ नका अजिबात. कारण का इथं आलोय तुम्हाला काम जुरवतात. कसं लगा मेरा मजाक असं नाही. कारण का तुम्ही सगळी जर आलात तर आम्हाला जेवण कसा पुरेल म्हणून तुम्ही येऊ नका. अय असं काय नाही. जेवढी जण जेवढी पण जण या तुम्ही बिंदास या. जेव्हा लावणी असते आमच्याकडे बिंदास या. कारण आमच्या बाबांनी पहिल्यापासून शिकवलंय का जेव्हा आपली लावणी असते तेव्हा आमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना सगळ्यांना जेवण आम्ही देतो. आणि इकडे जेवढे शेतावर पब्लिक येईल आपली मित्रमंडळी त्यांना सुद्धा आपण जेवण ठेवतो. असं काही टेन्शन नाही. कारण काम करते तेव्हा सांगो. आणि आलाय व्हिडिओ काढायला. कपडे वाटलेच बघा माझे. पण तो काम पण करतोय. फक्त व्हिडिओ नाही काढत काम पण करतोय. कारण त्याला जुनी आठवण आली बालपणीची. ती सगळी आठवण आता तो इथं पूर्ण करतोय. बरोबर ना. चला मग आता कामाला लागूया आम्ही. अजून भराच आहे रे भाई. काय झालं माहिती आहे सकाळी आम्हाला धोका दिलेला ना भाई. मी आलोय ना भाई. पाच जणांचा एकटा काम करते. हो चालेल. त्याची मुलं आम्हाला लोड लेट. त्याची मुलं आम्हाला थोडं लेट चालाय. आपलं जेवण सुद्धा आलेलं आहे शेतावर. आणि बघा कोण कोणाला जेवण घेऊन आत्या दादा की सुभा की मम्मी हिरोईन दिसते ना गॉगल बिगल लावून. अरे मी आती आहे. आणि जेवायला बसली सगळी मंडळी. हो सगळी मंडळी आता जेवतात. आता आपण पण जेवून घेऊया. मग डोंगरात जाऊच. चालेल. आणि आता आपण लावणीला सुरुवात करतोय. आता वरच्या शेता पहिले लावणीला सुरुवात करते तर तिकडे जाऊया बघूया. बघा हा वरचा शेत आहे. लावणी सुरुवात आहे. या शेतामध्ये एवढं पाणी असते की कापणी होईपर्यंत पाणीच असते याच्यामध्ये. आणि याची कापणी पण पाण्यामध्येच करायला लागते. बघा एवढं पाणी असते इथे. पण आता लावणीला सुरुवात केली. दोन माणसं वाढली वाटतं. आता हा शेत लावून झाल्यावर मग ती बा आपले तिथे जिथे फेनत होतो त्या शेताजवळ लावायला जायला. नागर झोपलेलं आहे आपलं लाल्याने पुऱ्या. इथं आता नागरच आहे. पहिले हे सगळं बाजूला काढून घेतो. हे सगळं मोठं आता वहिलीवरती काढून घ्यावं लागेल बांधावर ती साईड नंतर. आता कसं भारी वाटते बघा वातावरण. सकाळपासून पाणी नव्हता. आत्ता का पाऊस आलाय भारी वाटतं. शेतावरची मज्जा आत्ता लावण्याची मजा खरोखर आहे.
फोन पण भिजतोय, पण या आज भिजत नाही कारण आज मी त्याला पॅकिंग केली लावलेली आहे. त्याच्यामुळं ड्रॉप थोडे समोर येतीलच, ते दिसतीलच आपल्याला. आणि नांगरणी तर चालूच आहे आपले, बघा लाल्या आणि भुरा कसा शेतामध्ये सुद्धा काम करतो आमचा लाल्या, आणि शर्यतीला सुद्धा जातो असा आमचा लाल्या. त्याला सुद्धा शिकवण दिलं बघा, सांगितल्याबरोबर फिरायची. गेल्या व्हिडिओमध्ये माझ्या भात पहिरींचे, तेव्हा आपण भात पहिरत होतो तेव्हा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की दोघांना पण रस्सी बांधली होती, पण आज त्या दोघांनासुद्धा रस्सी नाही. आणि ते सांगितलं सांगितलं आता ऐकतात आपला, म्हणजे पप्पांचं ऐकतात सर्वात. तिथं चल, तिथं चल, फिर तिथं फिर बघा. आता नांगरून झालेलं तर आला मारतो. आला का मारतो ते मी गेल्या व्हिडिओत पण सांगितलेलं की ही जी आता ओबडत ओबडत मी आज नांगरून होते ते लेवल करण्यासाठी आला मारावा लागतो. लेवल करता करता घाणसुद्धा निघली जाते शेतातली, त्याला अडकते त्याच्या बघा, त्याला शिजांचे दात असतात असे, त्या दातामध्ये ती घाण अडकली जाते. असा त्याचा दोन्ही पण उपयोग केला जातो. साईडची लावणी सुरू झाली हे बघा, हा शेत लावणी सुरू झाले, मग तो छोटा आणि मग आत्ता हावालाच. चला अजून आपली लावणी चालू आहे, आणि पावसाला मज्जा आली ना जराशी ना माने, पावसाला मज्जा आली, भिजलोय ना आई, पालालेलं वाटतं, लपलेले घडी आहेत, आम्ही भिजलोय. उर्वा उर्वी सुरू झाली आता याच्या, आणि चला याच्यात आता उर्वाला मूठ सुरुवात झाली आहे बघा. सगळे आता मूठ इथं काढून ठेवलेले आपण त्यासाठी, ते आता यश येतात उर्वाला उर्वा बघा. पाऊस येतंय जातंय, मजा येते, लपले आम्ही बारकेपणे मुद्दम भिजतो. माने बघ भिजते का नाही मुद्दम बघ. काल शाला दंभर पाऊस, आज पाऊस कमी, सुट्टी सुट्टी काय शेतावं काम भाई, सुट्टी अशी नसते, शेतकऱ्याच्या पोराला शेतावं काम करायला लागते, बाकीची पोरं मज्जा घेत असतील घरी. आम्ही पण तसंच पारखे बनवून आम्ही असंच, सुट्टी भेटली का शेतावं मज्जा करायला. ते गेम बीम आमच्या काळात नव्हतं, आमच्या काळात टॉम अँड जेरी होती, ते जाम बघतो आम्ही. आता हो बघा, दहावीचा विद्यार्थी बघा शेतावर, विचार करा. बघा छोटे झोपडे इथं चहा बनवत ठेवलेला, चहा झालेला आहे, घेऊन जाऊया. गरम कितले आहे म्हणून मी हा हुक घेतलाय. चला चहा टाइम झालाय, सगळे चहा पितान. गरम आहे काय चहा?
चा हा बघा चा आणि यो शेतातला चा सेम टू सेम बघा चा आणि शेतातलं पाणी. पहिले मोठी माणसं मस्ती करायची नाही तर ग्लास असं शेतातलं बुडून पिवायला द्यायचं मुद्दा असं. कोणला नाही कोणला चला. हे सुद्धा लावून झालेलं आहे. सगळी शेता इकडचे लावून झालेले आहेत आपले. लावून झाला मंडळी चालली आता घरी. चला मंडळी बाय बाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी. तर तुम्ही बघितलंच असेल की आजची लावणी आपल्या शेताची लावणी म्हणजे लावणी. रात्री पाल्याला लावणी बोलत होता तर त्याला लावणी काय भेटली ते वेगळा लावणी समजत होता. पण शेत लावणीचा विषय होता तर आपली शेत लावणी ही संपलेली आहे. आपल्या भागातली म्हणजे आमची जी होती शेतं ती आम्ही लावून घेतलेली आहेत. तर अशी लावणीच्या पद्धती आमच्या होत्या. तुमच्याकडे पद्धती कशा असतील माहीत नाही पण काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात त्यामुळे ही आमच्या पद्धतीची शेती होती. लावणी शेत लावणी होती. तर मंडळ तुम्हाला हेच सांगणार आहे की शेती ही आपल्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण अन्न अन्नाविना काहीच नाही. कारण शेतामध्ये पिकेल तेव्हाच आपल्याला जेवायला अन्न मिळेल असं आहे. कारण सर्व ठिकाणी शेती करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक भागात शेती केली जाते पण काही ठिकाणी परिस्थितीमुळे शेती कमी झालेली आहे. काही नवीन सिटी येते त्यामुळे शेती कमी झालेली आहे. पण ज्यांची आहे शेती त्यांनी नक्कीच शेती करा. कारण आजपर्यंत आपल्या भारताची जी ओळख आहे ती कृषीप्रधान देश. भारताची ओळख कृषीप्रधान देश अशी ओळख आहे. म्हणजे कारण भारताला कधीच अन्न हे आयात करावं लागलं नाही. नेहमी भारत देश हा अन्न निर्यात करतो असा भारत अशी आपल्या भारताची ओळख आहे. तर नक्कीच तुम्ही ज्यांची शेती आहे नक्कीच शेती करण्याचा प्रयत्न करा. काही कारणास्तव होते आपली परिस्थितीसुद्धा नसते पण चला ठीक आहे. पण नक्की शेती करा कारण ती एक आपली ओळख आहे. शेतकऱ्याची ओळख आहे आणि आपल्या देशाची ओळख आहे. आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. तर नक्की शेती करा. आणि आपल्या शेती लावणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल राजदीप गरत राजकरंजाचा चॅनल. तुम्ही राजकरंजाचा तोसुद्धा आपल्या शेत लावणीची पद्धती आणि शेत लावणीचा ब्लॉग शूट करण्यासाठी आला होता. आपला मित्रच आहे त्यामुळे काय तो येतच असतो शेतावर. त्याला लावणी बघायची होती आपल्या पद्धतीची तर तीसुद्धा त्याने शूट केलेली. त्याच्या चॅनेलला जाऊनसुद्धा तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता. त्याच्या दाखवण्याची पद्धत माझ्या दाखवण्याची पद्धत थोडी वेगळी असेल पण नक्कीच बघा. माझी व्हिडिओ पण बघा त्याची पण बघा. आणि आपल्या भावाचे राजदीपचे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर त्याच्यासाठी अभिनंदन भावा. असंच पुढं जात रहा. आणि मीसुद्धा तुझा व्हिडिओ बघूनच व्हिडिओ करायला लागलो आहे. तुझेसुद्धा आभार आहे कारण तू मला या क्षेत्रामध्ये यायला भाग पाडलास भाई. दरवेळी निसता चॅनल सुरू कर. शेवटी केला चॅनल सुरू मी आता. आणि आपलेसुद्धा 1,000 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल तुमचेसुद्धा मनापासून मी आभारी आहे. धन्यवाद आणि थँक्यू.
मला थोडा कामानिमित्त लेट होतो त्याबद्दल सॉरी, पण नक्कीच आपली व्हिडिओ बघा तुम्ही सुद्धा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय. जय शेतकरी राजा, जय जवान, जय किसान.